आतापर्यंत सेशन कसा झाला? खरंच माहितीपूर्ण होता, काय फायदा होईल असं वाटतंय? सॉरी, मी विज्ञान आणल्याबद्दल. सेकंड सेशनला चालू करण्या अगोदर आपलं पॅम्पलेट जे निमंत्रण पत्रिका होतं त्याच्यामध्ये जागा कमी असल्यामुळं साखरे पाखरे सरांची फारच कमी प्रमाणामध्ये ओळख होती, त्यामुळं मला थोडस मगापासून जाणवते की सरांची जरा पूर्ण ओळख होणं गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे 5 मिनिटं फक्त मी घेतो तुमची. डॉक्टर मोहन पाखरे हे मॅथमॅटिक्स मध्ये PhD आहे. आपल्या भारतामध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलवरती त्यांचं नाव बऱ्याच ठिकाणी तुम्ही गुगलवरती सर्च केल्यानंतर मिळेल. सायकोथेरपिस्ट, आंतरराष्ट्रीय समुपदेशक, सेल्फ इस्टीम कोच, हस्ताक्षर तज्ञ, LLP लाईफ कोच, आर्ट ऑफ टीचिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुमची DMIT टेस्ट केली जाते. मग अशी मला वाटतं सरांनी आपल्या सरांनी जी काही एक गोष्ट व्यक्त केली ती DMIT टेस्टची केली जाते, त्याच्यामध्ये फिंगरप्रिंटिंग घेतल्या जातात आणि यातले अतिशय टॉपर लेवलचे फिंगरप्रिंट विश्लेषक आहे. खरं तर या गोष्टीचा फार BMC मधील जे कामगार वर्ग आहे त्यांच्या मुलांना होऊ शकतो. तो विषय थोडासा राहिलेला आहे, वेळाअभावी आम्हाला बरंच आज कटौती करावं लागलेला. यानंतर पाखरे सरांची जी काही मेंबरशिप आहे, जीवन विकास प्रतिष्ठान मुंबईचे सदस्य आहेत ते, रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक कम्युनिटी युनायटेड किंगडम याचे सुद्धा ते सदस्य आहेत, लायन्स क्लब मुंबई याचे सुद्धा सदस्य आहेत. मला वाटते त्यांच्याकडं पूर्ण मुंबई दक्षिणचं काहीतरी वेस्टर्न मुंबईचं त्यांच्याकडं अध्यक्षपद होतं. ग्लोबल सायन्स फाउंडेशन ही सुद्धा युनायटेड किंगडमची संस्था आहे, त्याचे सुद्धा ते मेंबर आहेत. अमेरिकन युनियन ऑफ NLP याचेही ते सदस्यत्व आहेत. तर याबरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु मी वेळेअभावी जास्त सांगत नाही. अतिशय आंतरराष्ट्रीय लेवलवरती त्यांच्या ज्या काही गोष्टी नोंदल्या गेलेल्या आहेत त्यापैकी काही गोष्ट सांगतो की सरांना 0 रिले या खेळाची जी याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. यानंतर गणितातील पास्कल ट्रायंगल याचा अभ्यास करून मानवी रचनेतून त्रिकोण बनवणारे डॉक्टर मोहन पाखरे हे भारतातील प्रथम नागरिक असून जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि याची सुद्धा नोंद लिम्का बुक ऑफ अवॉर्ड्सने रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया या ठिकाणी घेतली गेलेली आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु अतिशय शॉर्टमध्ये ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर सुरुवातीला सेव्ह होणं गरजेची गोष्ट आहे, परंतु काय हरकत नाही, वेळ आपण सगळेच आपलीच माणसं आहेत, आपलीच कुटुंब आहे, त्यामुळे आपण मॅनेज करू. तर सर मगाशी खरं तर या ठिकाणी मला बोलायचं होतं, पण योगायोगानं सरांसारखी व्यक्ती लावली आणि त्यामुळं मी माझा संपूर्ण वेळ मी सरांच्याकडे दिला. मनोज हा माझा
विद्यार्थी थोडक्यात मगाशी त्याने मनोगत व्यक्त केलं आणि याबरोबर एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक समुपदेशक म्हणून आम्ही काम करतो. मी स्वतः तुम्ही सुंदरम नावाची कंपनी ऐकली असेल तर त्या ठिकाणी ॲज अ रिजनल मॅनेजर म्हणून मी काम करतो. आणि विशेष म्हणजे जे MCOA म्हणून आहे महाराष्ट्र क्लास ओनर असोसिएशन, ही संपूर्ण महाराष्ट्र नोंदवरती असोसिएशन आहे आणि या असोसिएशनचे एक झोन जो CST ते पनवेल असा झोन आहे, या झोनचं मी ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून मी काम पाहतो. तर ती आमची थोडक्यात ओळख होती. मी तुमचा वेळ घेतला त्याबद्दल क्षमा मागतो आणि बाकी सरांना विनंती करतो की सर कंटिन्यू करा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद वंदिने सर. सो करूया सुरुवात. आर यू एक्साइटेड पुढच्या काही गोष्टी ऐकायला? आतापर्यंतच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की आपला ड्रीम काय आहे ते बघायचं, आपला पॅशन बघायची, आपला इंटरेस्ट बघायचा आणि करिअर ठरवायचं. करिअर ठरवल्यानंतर त्या करिअरसाठी ग्रॅज्युएशनसाठी मला काय करावं लागेल? ते ग्रॅज्युएशन मिळवण्यासाठी 11वी 12वीला विषय कोणते घ्यावे लागतील? कोणत्या कॉलेजमधून मला 11वी 12वी करता येईल? आणि त्यासाठी मला 10वीला किती टक्के मार्क्स मिळवावे लागतील? असा पुढून पाठीमागे येणारा प्रवास हा आपण या ठिकाणी इथून पुढे करायचा आहे. एवढी इन्फॉर्मेशन लक्षात आली सगळ्यांना? आता 10वीला किती मार्क्स मिळाले, त्यानंतर 11वीला ऍडमिशन घेऊ, 11वी 12वी झाल्यानंतर ठरवू पुढे काय करायचं. ह्या सगळ्या गोष्टी जर करत बसलात ना तर काय होईल माहित आहे? शेवटच्या पंक्तीला जेवायला बसल्यानंतर काय होत? जे शिल्लक राहिलेलं आहे ते मिळतं, बरोबर ना? हा, मग आपल्याला तेच मिळणार. म्हणजे सगळ्यांनी सिलेक्ट करून चॉईस करून सगळे करिअर निवडून घेतले की त्यामधून मग जे शिल्लक राहील ते मिळणार. हा, काही लोकांना त्यांची चॉईस मिळेल, कारण काही लोक शेवटच्या पंक्तीलाही लकी असतात, बरोबर ना? सिक्रेट्स ठेवलेली असतात काढून, त्या VIP कोट्यामधून ते मिळतात. तसं काय आपल्याला करायची गरज नाही आहे. जे पाहिजे ते आपल्याला मिळालं पाहिजे, चाहे आपली पंगत पहिली असेल किंवा शेवटची असेल, कारण तो आपला अधिकार आहे. आणि तो अधिकार मिळवण्यासाठी आपण आपलं प्लॅन करून पुढे जाणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो आताच्या ब्रेकमध्ये कोणी गुगलमध्ये सर्च केलं का 21st Century स्किल्स? केलं? ऍक्च्युअली करायला पाहिजे होतं आतापर्यंत, कारण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि गुगल सुद्धा आहे. जर 21st Century स्किल जर सर्च केलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं की मी कुठे आहे आणि मला इथून पुढे जर करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर काय डेव्हलप करावं लागणार आहे, बरोबर ना? पण हे सगळं आपण नाही करणार. का नाही करणार? त्याचेही कारण माझ्याकडे आहेत. कारण गेली 15 वर्ष मी पब्लिक सोबत हेच काम करतो, त्यामुळे पब्लिक काय करेल, लोक काय करतील, पालक काय करतील, विद्यार्थी काय करतील, कुठे पुश करावं लागणार आहे, कुठे धक्का द्यावा लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आता माहीत झालेल्या आहेत, राईट ना? आणि हे करिअर सिलेक्ट का करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं? आपण आपला गोल का सिलेक्ट करावा? थोडस खात खात माझ्याकडे लक्ष दिलं तरी चालेल, कारण आपण इथे खाण्यासाठी आलेलं नाही, हे तुम्हाला बोनस मध्ये दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही बोनसच्या पाठीमागे लागलात तर काय होईल? मेन डिश मेन कोर्स तुमचा विसरून जाईल आणि फक्त शेवटी मिळणाऱ्या स्वीटीसाठी तुम्ही धडपडाल. तर हे दिलेलं आहे, ते खायचंच आहे, खाण्यासाठी दिलेलं आहे, मग खात खात माझ्याकडे थोडं लक्षही द्या. आपण का सिलेक्ट करायचं, आपला ड्रीम का सिलेक्ट करायचा, आपण कोणाला का फॉलो करायचं नाही? नॉर्मली आपण काय करतो तर कोणाला तरी फॉलो करतो,
फॅमिली मध्ये कोणाला तरी फॉलो करतो, सोसायटी मध्ये कोणाला तरी फॅमिली फॉलो करतो, कोणीतरी येऊन आपल्याला रेकमेंड करतो, त्यांना आपण फॉलो करतो. मग आपलं आपलं जे ड्रीम आहे ते ड्रीम आपण का करू नये किंवा का करायचं असं तुम्हाला काय वाटतं, का करायला हवं? बिकॉज एव्हरी वन इज युनिक, बरोबर ना? एव्हरी वन इज युनिक, प्रत्येक व्यक्ती युनिक आहे आणि प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना काही ना काहीतरी एक पर्पज घेऊन जन्माला आलेली आहे. त्या पर्पजचं फुलफिलमेंट जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत आपण ही पृथ्वी सोडून राहणार नाही. म्हणजे हे करायचंच आहे, तुम्ही त्यामध्ये करिअर करा न करा, काहीतरी करिअर केलं तरी 32 वर्षानंतर तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये जाऊन कुठेतरी काहीतरी कोणते काम करणारच आहे, पण ते काम करणार. माझं असं मत आहे की त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आताच करिअर म्हणून आपण त्या गोष्टी का करू नये? माझा युनिकनेस काय आहे? व्हॉट इज माय स्ट्रेंथ, माय व्हॉट इज माय विकनेस? माझं स्ट्रेंथ काय, माझा विकनेस काय आहे, माझं माझ्यासाठी अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि माझ्यासाठी थ्रेट्स काय आहेत? शॉर्ट अनालिसिस. प्रत्येक कंपनीमध्ये तुम्ही जॉब लागल्यानंतर तुमचं शॉर्ट अनालिसिस केलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला काम दिलं जातं. तुमची जर करण्याची कपॅसिटी असेल तरच तुम्हाला काम दिलं जातं, अन्यथा तुम्हाला त्या पदावरून बाजूला केलं जातं आणि दुसऱ्याला काम दिलं जातं. आज प्रत्येक बॉसला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करणारे कर्मचारी पाहिजेत. येस नो मे बी? मग तुम्ही मला सांगा, कमीत कमी वेळेमध्ये जास्त काम कोण करू शकेल? ज्याच्याकडे चांगलं स्किल आहे तो, जो मल्टीटास्कर आहे तो, ज्याला एकापेक्षा जास्त काम करता येतात तो, जो सगळ्यांच्या पेक्षा वेगळं काही करतो तो, बरोबर ना? नॉर्मली लोक काय करतात मी तुम्हाला सांगतो, आपण हे तेच करत राहतो. माझं स्ट्रेंथ काहीतरी आहे, माझा विकनेस काहीतरी आहे. सपोज ए माझं स्ट्रेंथ आहे, बी माझा विकनेस आहे. जवळजवळ 80% लोक त्या विकनेसला घेऊन त्याला स्ट्रेंथ करण्याच्या पाठीमागे लागले. हा माझा विकनेस आहे, मी याला स्ट्रेंथ करणार का? मी याला स्ट्रेंथ करणार. आणि जो स्ट्रेंथ आहे तो धूळ खात पडला, बरोबर आहे ना? म्हणजे माझ्याकडे धारदार तलवार आहे, धारदार सूर्य आहे, तिचा वापर करतच नाही आहे. पण गंजलेली जी सूर्य पडलेली आहे ना, तिला धार लावण्याचा मी प्रयत्न करत राहतो. ती लावणार मी कधी आणि त्याचा वापर करणार कधी, पूर्ण आयुष्य त्यामध्ये निघून जातं, आपण कुठेही सेटल होत. तो व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, व्हॉट इज युअर पॅशन, पॅशन काय आहे, स्ट्रेंथ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीची थॉट प्रोसेस वेगळी आहे. आता तुम्ही मला सांगा, यापैकी बिझनेस करण्यासाठी कोण कोण तयार आहे? बिझनेससाठी कोण कोण तयार आहे आणि नोकरीसाठी कोण कोण तयार आहे? यामध्ये हे विद्यार्थी कुठेच नाहीये, यांना नोकरी पण करायची नाही, बिझनेसही करायचं नाही. करणार नाही ना तुम्ही? का फक्त आयुष्यभर शिकत राहायचं? लावा धार, बरोबर ना? आयुष्यभर तेच करायचं. काय करणार, नोकरी करणार की बिझनेस करणार? आम्हाला सर अजून खातोय मी. काय करायचं, नोकरी करणारे कोण कोण आहेत, म्हणजे कोणाची इच्छा आहे नोकरी करायची? सरळ हात वरती, बिंदा हात वरती करा. साहेब होण्याची कोणाची इच्छा आहे? साहेब होण्याची ते नंतर. साहेब होण्याची म्हटलं की आहे त्याचे पण हात खाली येते, कारण आम्हाला जबाबदारी नकोय, रिस्क नको आहे. साहेब म्हटलं की कसं रिस्क असतो, त्यापेक्षा 10 ते 4 ड्युटी केली, 4 वाजले घरी निघायला टेन्शन नाही. साहेब म्हटलं की 10 वाजेपर्यंत पण थांबायला पण सांगते, ती पण जबाबदारी आहे ना. ती नको आम्हाला. रिस्क घ्यायला शिका. आयुष्यामध्ये जर रिस्क घ्यायची नसेल तर मोठी रकमेची नोकरी मिळणार नाही, मोठा पगार मिळणार नाही. कमीत कमी पगारामध्ये जर तुम्ही, म्हणजे आता जसं तुम्हाला पॅकेट दिलेलं आहे, बरोबर ना? लंच नको आम्हाला, एवढं पॅकेट पुरेसं आहे. यात जर तुम्ही समाधानी असाल
जे करता त्यामध्ये बिंदास त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं स्ट्रेंथ चेक करायची गरज नाही, तुमचं अनालिसिस करायची गरज नाही, तुमची पर्सनॅलिटी काय आहे बघायची गरज नाही, तुमची स्वप्न काय आहे शोधायची गरज नाही, तुमचा इंटरेस्ट कशात आहे ते ओळखण्याची गरज. लोकलमध्ये दादर स्टेशनला उतरायचं असेल तर फक्त हात रिकामे सोडून उभे राहा, पाठीमागचा धक्का देतो तुम्ही बाहेर येतात. गव्हर्नमेंटनी तसंच केलेलं आहे, आतापर्यंत आठवीमध्ये नापास करत नव्हते. गुड न्यूज आहे तुमच्यासाठी की न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये 12वी पर्यंत तुम्हाला कोणी नापास करणार. गुड न्यूज ना. आता 12वी पर्यंत तुम्ही नापास होणारच नाहीये, फक्त 12वीची परीक्षा लक्ष ठेवायची. ध्येय चांगली बातमी की वाईट बातमी आहे? खर तर खूप वाईट बातमी आहे. आजपर्यंत 8वीपर्यंत धक्का देत आलेले विद्यार्थी आम्ही बघितलेले आहेत. 10वीतल्या मुलाला ABCD म्हणता येत नाहीये, 8चा पाढा येत नाही, 13चा पाढा येत नाही, 12चा पाढा येत नाहीये. 10वी CBSE आणि ICSE बोर्डची मुलं मी बघतो. मी स्पेशली मॅथमॅटिक्सचं कोचिंग देतो 10वीच्या मुलांना आणि 12वीच्या मुलांना. 2 महिने शिकवतो आणि चार्जिंग 50,000. किती? तुमच्या वर्षभराच्या कोर्सची फी 30-35,000 रुपये असते ऑल सब्जेक्ट, बरोबर ना? 2 महिने शिकवतो, 2 महिन्याचे 50,000 रुपये घेतो. पण 2 महिन्यामध्ये कोरेसचा ओढा बघ, हे महत्वाचं आहे. आणि 2 महिन्यामध्ये फक्त 1.5 महिना शिकवतो, अर्धा महिना जो आहे ना त्यांच्या जमिनीची मशागत करण्यामध्ये घालतो. कारण त्याची जमीन जर फर्टाईल लँड असेल तरच टाकलेलं जे काय आहे ते चांगलं उगवणार आहे. जर लँड फर्टाईल नसेल तर तुम्ही 12वीपर्यंत नापासच होणार नाहीये. म्हणजे जर तुम्ही 12 वर्ष जर ते शेतीची मशागतच नाही केली तर तुमची लँड फर्टाईल राहील की नॉन फर्टाईल? नॉन फर्टाईल. आणि नॉन फर्टाईल टँकमध्ये काहीतरी पेरलं तरी फक्त गवत उगवतं, बरोबर ना? काही टाका त्यामध्ये गवतच उगवतं. आपल्या आयुष्याचं असा कचरा झालेला चालेल का? नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तुमची पर्सनॅलिटी काय आहे ती बघा. अभ्यास करत असताना लर्निंग स्टाईल मॅटर्स करतात. काही मुलं शांतपणे अभ्यास करतात, काही मुलं मोठ्याने पूर्ण अभ्यास करतात, काही मुलं 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ अभ्यासच करत नाही. कोणी कसा अभ्यास करायचा, माझी लर्निंग स्टाईल काय आहे, माझ्या लर्निंग स्टाईलला मॅच होणारा जर अभ्यास मी केला तर कमीत कमी वेळेमध्ये माझा चांगला अभ्यास होईल. कारण आई सांगते मोठ्याने वाचता तर मी किचनमध्ये उभे मला कळायला पाहिजे तू काय अभ्यास करतो. मुलगा जर विद्वत्त असला आणि आयुष्यभर जरी तो मोठ्याने वाचत न बसला तर त्याला एक शब्द सुद्धा कळणार नाही. काय गरज आहे का त्याची? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर नाही समजून घेतल्या तर त्याचा काही उपयोग नाही. करिअरचं सिलेक्शन कसं करायला हवं? तर करिअरचं सिलेक्शन करत असताना आपण मल्टिपल इंटेलिजन्सचा वापर करायला हवा. कोणाकोणाला माहीत आहे? हार्वर्ड गार्डनर, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक होते हार्वर्ड गार्डनर, त्यांनी हा मल्टिपल इंटेलिजन्सचा मांडा मांडला आणि यावर्षी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेला आहे की मल्टिपल इंटेलिजन्सचा वापर करून शिक्षकांनी सुद्धा शिकवायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या बेसवरती करिअरचं सिलेक्शन करायला पाहिजे. कोणाकोणाला माहिती आहे मल्टिपल इंटेलिजन्स काय आहे? मल्टिपल इंटेलिजन्स आम्हाला फक्त IQ माहीत आहे, बरोबर ना? बाकी काय माहीत नाही. अहो आज IQ चालतच नाही आहे. IQ मध्ये असतं फक्त लॉजिकल इंटेलिजन्स आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. म्हणजेच आमच्या वेळी जसं आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स होतं, एक तर प्लेन BSc करा किंवा इंजिनिअरिंग मेडिकल करा, याच्या पलीकडे काही नाही आहे. आर्ट्सने जायचं पुढे, हिस्ट्री घ्या, सिव्हिक्स घ्या, सायकोलॉजी घ्या, असे काही सब्जेक्ट, मराठी, हिंदी, लँग्वेजचे सब्जेक्ट घेऊन पुढे जा, त्यामध्ये डिग्री करा आणि कुठेतरी शिक्षक म्हणून किंवा मग कुठेतरी क्लार्क म्हणून नोकरी करा, अशा पद्धतीने काम होते किंवा मग स्पर्धा परीक्षेकडे वळा. आता तसं नाही आहे. आज सायन्समधून जायचं म्हटलं तर 10 ते 15-20 मार्क ओपन आहेत. यू कांट बिलीव इंजिनिअरिंग करणारे बरीच मुलं म्हणतात की मला काय करायचं, इंजिनिअरिंग करायचं आहे. तुला माहिती आहे का 27 प्रकारची इंजिनिअरिंग आहे? तुला कोणतं करायचं?
किती प्रकार? 27 प्रकार आहेत. म्हणून मला इंजिनिअरिंगला जायचं तर कोणत्या इंजिनिअरिंगला जायचा? त्या 27 मधला कोण? सिव्हिलला जायचा, मेकॅनिकलला जायचं आहे, जसं मगाशी पाटील साहेबांच्या मुलांनी सांगितलं एरोनॉटिक्सला जायचं आहे. आणि जर तुमच्याकडे ग्रॉस मोटर चांगला असेल तर तुम्ही त्या फील्डला जाऊ शकता. जर तुमच्याकडे ग्रॉस मोटर चांगला नाही आहे, फाईन मोटर चांगला आहे, तर तुम्ही आउटडोअरचं काम नाही चांगलं करू शकत. तुम्हाला एका ठिकाणी बसून काम करणारा जॉब पाहिजे. म्हणजे माझं ते पण चेक करायला पाहिजे ना, माझा ग्रॉस मोटर चांगला आहे की माझं फाईन मोटर चांगला. फाईन मोटर जर चांगला असेल तर तुम्ही आउटडोअरचं काम नाही करू शकत. तुम्हाला जर सांगितलं की जा बाबा स्टेशनला कोणी क्रियाने घेऊन ये, तरी तुम्ही म्हणणार नाही. दिवसभरातून ड्युटी करून आला की तुम्ही बॅग फेकून देणार आणि बेडवर आडवे पडणार. हातात रिमोट घेऊन बाकी काही नाही आहे. संडे सॅटरडे फॅमिलीसोबत बाहेर आउटिंगला वगैरे जायचं अजिबात जाणार नाही. का? ताकद नाहीये, इच्छाच नाहीये घरातून बाहेर पडायची. तुम्हाला पटणार नाही. मी 3-4 दिवसापूर्वी तुमच्याच एका ऑफिसर्सच्या घरी काउन्सिलिंग केलं. एमसी ऑफिसर्स आहेत ते आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या पोस्टवरती आहेत. तर त्यांच्या मुला त्यांचा मुलगा आता पहिलीला आहे. कितवीला? मुलगा पहिलीला आहे, मुलगी तिसरीला आहे. मुलाला ICSE बोर्डमध्ये टाकलंय. मी त्यांचं काउन्सिलिंग करायला गेलो होतो तेव्हा मला जेव्हा लक्षात आलं की या मुलाकडे तर ग्रॉस मोटर नाहीच आहे आणि आहे तो फाईन मोटर. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ICSEला जर जायचं असेल तर तुमच्याकडे जर ग्रॉस मोटर नसेल तर तुम्ही ICSEला नाही जाऊ शकत. जाऊ शकत नाही म्हणजे ॲडमिशन घेऊ शकत नाही का? पैसे असतील तर ॲडमिशन घेऊ शकता. त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे पण मुलगा परफॉर्म करतोय का? करणार नाही. कारण तिथे आहेत ॲक्टिव्हिटी. ग्रॉस मोटरला ॲक्टिव्हिटी सपोर्ट करतात. जर माझ्याकडे ग्रॉस मोटरच नसेल तर मी ॲक्टिव्हिटीला बाहेर पडेल का? या मुलाला जबरदस्ती मी ग्राउंडवर सोडलं तर बाकीचे मुलं खेळतात हा साईडला येऊन बसून बघतो. त्याला गार्डनमध्ये जरी नेऊन गेलं तर गार्डनमध्ये घेऊन गेल्यानंतर तो एका बाकड्यावरती बसतो पण गार्डनमध्ये फिरत नाही. टाकलेला बॉल जरी घेऊन ये म्हटलं तरी सुद्धा घेऊन येत नाही आहे. या मुलांनी ॲडमिशन कुठे घ्यायला हवं? जिथे कमी ॲक्टिव्हिटी आहे अशा ठिकाणी. त्यांच्यासाठी स्टेट बोर्ड CBSE बोर्ड सांगतो. आपण काय करतो? शेजाऱ्यांची मुलं चाललेत ना ICSEला, मग माझी पण मुलं गेली पाहिजे. बरोबर ना? शेवटी माझ्या ट्रस्टीच आहे. तो किती हजार रुपये देतो क्लासवाली, त्याच्यापेक्षा 10,000 रुपये माझे एक्स्ट्रा गेले पाहिजे. मी इकडे काही करेन, दोन काढेन, पण मुलाला पैसे कमी करून पण देणार. बरोबर ना? एकदम चुकीचा विचार करताय. अजिबात करू नका. अरे पहिल्यांदा हे तरी चेक करा की तुम्ही ज्याच्यासाठी पैसे टाकताय त्याच्यासाठी तो लायक तरी आहे. लायक म्हणण्यासाठी उद्देश असा की तुम्ही ICSEला जर पाठवत असाल आणि त्याच्याकडे ग्रॉस मोटरच नसेल तर काय उपयोग आहे का? नाही आहे. आणि तुमचा मुलगा जर तुम्हाला इंटरनॅशनल स्कूलसाठी इंटरनॅशनल लेवलवरती जर ग्रॅज्युएशनला पाठवायचं नसेल तर ICSE पाहिजेच त्याच्यासाठी. कारण 12वीनंतर CBSE असेल, ICSE असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, सगळे एकाच कॅटेगरीमध्ये येतात ना. आपण पत्ते खेळतो, खेळून झाल्यानंतर पत्ते कुठे बसतात? एकाच कॅटमध्ये बसतात. आपण चेस खेळतो, कोण राजा असतो, कोण राणी असतो, वजीर असतो, बरोबर, हत्ती असतो, प्यादा असतो, सगळे असतात. खेळून झाल्यानंतर कुठे बसतात? हे 12वीपर्यंतचा खेळ आहे. 12वी झाल्यानंतर हे सगळे गोळा होऊन कुठे बसतात? ग्रॅज्युएशनला एकाच रूममध्ये बसतात. तुमच्या LLBला असं काय होतं काय? CBSEवाल्यांची LLB वेगळी, ICSEवाल्यांची LLB वेगळी, स्टेट बोर्डची LLB नाही ना? सगळे एकत्रच होते. जर आम्हाला हेच करायचं आहे तर ICSEमधून करायचं काही साठी. स्टेट बोर्डनी पण होतं, CBSEमधून पण होतं. बरोबर ना? म्हणजे फक्त जग धावतं म्हणून आपण धावायचं नाही. तर त्याच्यासाठी जी प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय त्या प्रोसेसने जर तुम्ही गेलं तर ते खूप महत्त्वाचं आहे. आता जसं आपल्या साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्या मुलीचं त्यांनी फिंगर सगळ्या काही गोष्टी ॲनालिसिस वगैरे केले, त्याचा जो काही फायदा त्यांना झाला, तुमच्यासाठी त्याचा फायदा होऊ शकेल. तुम्ही सायकोमेट्रिक टेस्ट करू शकता किंवा फिंगरप्रिंट ॲनालिसिस करू शकता.
बऱ्याच वेळा 10वीच्या मुलांना ह्याची टेस्ट केली असेल ना, गर्ल चाचणी. हो, सगळ्या शाळेमध्ये करतात गर्ल चाचणी, कुकडमध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. परंतु होतं कसं माहिती आहे, सायकोमेट्रिक टेस्ट असेल किंवा गर्ल चाचणी असेल तर त्याचा फायदा होतो की नुकसान होतो माहीत नाही मला, पण आत्ता दिलेली टेस्ट, त्यानंतर मुलाला एखादं चॉकलेट खायला दिलं आणि अर्ध्या तासाने टेस्ट घेतली तर उत्तरं बदल. मुलं मॅन्युप्युलेट करू शकतात, करू शकतात की नाही बघू. मला हे कशी इंजिनिअरिंगला पाठव, मी मेडिकलची ट्रान्सफर येस नो करू शकतो, चान्सेस आहेत. मला इंजिनिअरिंगला पण जायचं नाही, मेडिकलला पण जायचं नाही, बघू हे कसे घालवत. म्हणजे तेवढे कॅन्सल करायचे, बाकी सगळे टिक 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 टिक, बरोबर ना, करू शकतं की नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे की त्यामध्ये तुम्हाला काही चान्सच नाही मॅन्युप्युलेशनचा. आधार कार्ड कोणी कोणी काढले, हात वरती करा ना. मग अजून आहेत अर्धे लोक आहेत त्यांचे हात वरती नाही, म्हणजे मला वाटते आधार कार्ड नाहीये त्यांच्याकडे. आधार कार्डला आपण काय दिलं होतं, फिंगरप्रिंट दिल्या होत्या. कोणत्याही सेंटरला जावा आणि 10 पैकी कोणतंही एक बोट द्या, 140 करोड पॉप्युलेशन मध्ये तुमचाच डेटा बाहेर येतो, बरोबर ना. म्हणजेच 140 करोड लोकांच्या मध्ये प्रत्येकाची 10 बोट, म्हणजे 1400 करोड फिंगरप्रिंट मध्ये तुमच्यासारखा फिंगरप्रिंट जगात, भारतात कोणाचा खरं जगातही कोणाचा नाही. आणि म्हणूनच आइन्स्टाईन नेहमी म्हणायचे की एव्हरी वन इज युनिक. पण मग प्रॉब्लेम कुठे आहे, प्रत्येक जण वेगवेगळा जरी असेल तरी आपण काय करतो, प्रत्येकाला टॅली करताना एकच फॉर्म्युला वापरतो ना. आपली शिक्षण पद्धती पण तशीच आहे, सगळ्यांना एकच आणि मग त्यांच्यासाठी परीक्षा एकच. ऑडिटरी असेल तोही एकाच वर्गात असतो, विज्युअल तोही एकाच वर्गात असतो, किनेस्थेटिक तोही एकाच वर्गात असतो. ते बसतात कसे, हल्ली तर रोटेशन सिस्टम चालू केली आहे, कोणाचं कोणाला माहीत नाही, पत्ताच नाही आहे. आमचे शिक्षक तर त्याच्यापेक्षा हुशार. मी अशासाठी म्हणतोय कारण मला तो अधिकार आहे, मी शिक्षकांना शिकवायला जातो, मी शिकवायचंच. मी CBSE ICSE आणि ICSE च्या टीचर्सना ट्रेनिंग देतो की शाळेमध्ये शिकवायचं तसं, की जेणेकरून तुम्ही शिकवलेलं वर्गातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या विद्यार्थ्याला कळायला पाहिजे, कनेक्ट झालं पाहिजे. मी बोलताना कोणी झोपला होता का आतापर्यंत? नाही ना. तर मी ती टेक्नॉलॉजी वापरतो. ही टेक्नॉलॉजी सगळ्या शिक्षकांनी जर वापरली तर शिक्षकांच्या वर्गामध्ये विद्यार्थी झोपतील का? नाही झोपणार. गो टू डू द सेम थिंग, बरोबर ना. रिअल लाईफ मध्ये मी जे करतो ते त्यांनी करायचं आहे, पण ते शिकवावं लागतं. कारण प्रत्येक जण कशी जपायची मागे लागलाय, सिलेबसच्या मागे. तर तुम्हाला तुमचं जसं आता आपण सांगितलं की फिंगरप्रिंटच्या आधारावरती तुम्हाला तुमचं सगळ्या गोष्टी कळतात. सगळ्या गोष्टी म्हणजे काय, सगळ्या गोष्टी A to Z. तुमच्या फॅमिलीमध्ये असणाऱ्या लोकांचे गैरसमज का होतात तेही कळतील. तुम्ही आणि लाईफमध्ये एखाद्या ठिकाणी जर तुमची गाडी अडकली असेल तर का अडकली तेही तुम्हाला कळेल. तुमची लर्निंग स्टाईल काय आहे तेही कळेल. तुम्ही आयुष्यामध्ये रिस्क घेणार आहात की नाही आहे तेही कळेल. कोणाला डेमो बघायचं असेल तर एकदम लोक पुढे येऊ शकतात. मी फक्त तुमचा अंगठा बघतो का? अरे क्या बात आहे, हॅलो एकदम का. हा दोन बस ओके. मी याच्यासाठी सांगतो की किंवा जर रिपीट पर्सनॅलिटी झाली तर आपण नवीन घेऊ. ओके, रिपीट जर पर्सनॅलिटी झाली तर आपण नवीन घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल फक्त अंगठा बघितल्यानंतर एवढं काय बोलतं, येस तुम्हाला पटणार नाही. मी याच्या आधारावरती पुण्यामध्ये 3.5 वर्ष कोर्टामध्ये डिवोर्सची चाललेली केस 3 तासामध्ये विथड्रॉ करतो. इज इट पॉसिबल?
मी फॅमिली काउन्सिलर आहे का? नाही आहे. पण मी त्या दोघांचे डीएमआयटीचे रिपोर्ट कळवून त्यांना सांगितलं की तुमच्या दोघांच्या मध्ये जे भांडणं लागले ना त्याचं कारण घ्या. आणि हे दोघांना जेव्हा पटलं तेव्हा त्यांनी लगेच केस विड्रॉ केली. ते बोलले आता आम्हाला समजलं की एक्झॅक्टली आमच्यामध्ये गैरसमज नेमके होते की काय. ते गैरसमजाचं एखादं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. सर आपण बघूया. स्कॅनर वापरतो पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही लॅपटॉपला सगळं ते कनेक्ट करायचं सरांचा प्रोफाईल घ्यायचं किंवा सगळ्यांचं घ्यायचं. तर हे मॅग्निफाईंग ग्लासनी फक्त मी डोळ्याने बघणार आहे आणि जे जे दिसेल वरवर ती तेवढं सांगणार आहे. डीपमध्ये करण्यासाठी आपल्याला खूप मोठी प्रोसेस करावी लागणार आहे. ओके तर सर आपण बघूया तुमचं खूप काम खावं. इथे मी दोन कॅटेगरीज केलेल्या आहेत. इकडे या तिघांची कॅटेगरी आहे, इकडे या तिघांची कॅटेगरी आहे. थांबा थांबा. तर हे जे दोन ग्रुप आहेत नक्की आपल्याला दोनच ग्रुप मिळालेले आहेत. तर मी थोडंसं सांगतो. हा जो ग्रुप आहे ना हा रिस्क टेकर लोकांचा, रिस्क टेकर रिस्क घेणार आहे. त्यांचे अँबिशन्स हाय असतात, अग्रेसिव्ह आहेत, राग लवकर येतो. आणि मी केलेल्या प्लॅनिंगला शक्यतो पुढे बदलू नये असं त्यांना वाटत होतं. मी सांगितलेली स्टोरी मला जर तुम्ही मान दिला तरच मी तुम्हाला मान देणार. डोंट एक्सपेक्ट एक्स्ट्रा थिंग काही. म्हणजे मला तुम्ही जेवढं द्याल तेवढंच मी तुम्हाला रिटर्न करणार आहे. येस नो मी देणार. तुमचा व्ह्यूज जरा एकदम बरोबर सांगितलं. बरोबर आहे सर, तुम्ही सांगितलेल्या बरोबर काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही चेंज करायच्या मार्गावर आहोत. आपल्या प्रत्येक बोलण्यावरून ना आमचा खूप विश्वास असतो आणि आपण एकदमच तर्कशील बोलतो. मला खूप आनंद. थँक्यू थँक्यू सो मच. हे लोक प्लॅनिंग चांगलं करू शकतात परंतु आणि जर एखादी गोष्ट करायची म्हटलं ना तर ती यांना करता येत. म्हणजे एक्झिक्युशनसाठी दे आर नॉट फिट. त्यांना कोणावरती तरी अवलंबून राहावं लागतं. सगळ्या गोष्टी जर मी करेन म्हटलं ना त्यांचा खूप वेळ त्यामध्ये जाणार आहे. आणि ज्या गोष्टी 10 दिवसात करायला पाहिजे त्या दिवशी त्या गोष्टी जवळजवळ 1 महिना 2 महिने 3 महिने 10 दिवसांचे 10 महिने सुद्धा लागू शकतात. त्यामुळे तुम्ही प्लॅनिंग करायचं, एक्झिक्युशनसाठी दुसरी माणसं घ्यायची, त्यांच्याकडून प्लॅन करायचं. तुमचे आयडियाज खूप छान असतात, प्लॅनिंग तुमचं चांगलं असतं, परंतु तुम्ही सगळ्या गोष्टी जर मिस करायच्या म्हटलं तर तुमच्यासाठी ते पॉसिबल नाही आहे. ओके तुम्हाला गरज आहे या लोकांची. दे आर द बेस्ट एक्झिक्युटर्स, बेस्ट एक्झिक्युटर. पण यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना आयुष्यामध्ये रिस्क कमी घ्यावी लागते.
म्हणजे घ्यायची असते. ओके, दे आर बेस्ट फॉर त्यांना हे तुम्हाला कधीही बिझनेसच्या दृष्टीने बघणार नाही. बिझनेस करायचाच असेल तर सर्व्हिस इंडस्ट्रीमधला बिझनेस बघतील की जिथे जास्त रिस्क नाही आहे. ओके, त्यांच्या बाबतीमध्ये असं असतं की अगदी वातावरण बदल जरी झाला ना तरी यांना शिंकाने सर्दी वगैरे चालू होऊ शकते. फिजिकल फिटनेसवर त्यांना फोकस करावं लागतं. लविंग केअरिंग सोशल असतात. खूप मोठं नेटवर्क मित्रपरिवार वगैरे असू शकतं. खूप कॉन्फिडन्स असतो पण एक छोटासा अपसेट त्यांचा कॉन्फिडन्स झिरो लेवलवरती घेऊन जातो. एक गोष्ट खरी आहे, माझ्यावर माझ्या सहकारी आहेत त्यांना खरोखर माहिती आहे काय होतं आमचं. आम्ही जेवढं तुम्ही आता एक वाक्य सांगितलं सर त्या वाक्याला तंत्रज्ञ तुम्ही त्याच्यामध्ये बसलेलो आहे. कारण हे माझ्याबरोबर काम करणारे सहकारी माझे आहेत, हे आत्ताचे आहेत ते जुने आहेत. त्यांना पूर्णपणे कल्पना आहे की एका गोष्टीवर काय घडू शकतं. एक किस्सा थोडा सांगतो सर, आम्ही अलिबागला पिकनिकला गेलो होतो. तर अलिबागला पिकनिकला गेलो 20-25 अधिकारी आम्ही सगळे बरोबर होतो. पण एका माणसाच्या चुकीमुळे पूर्ण पिकनिकची वाट लावून मी घरी निघून आलो. समोर ते उदाहरण आहे मॅडम. एकच एक चुकीचा शब्द बोलला होता त्या शब्दावर त्या ह्याच्यावर पूर्ण पिकनिकला संपूर्ण म्हणजे गोंधळच करून मी दोन गाड्या माझ्या स्वतःच्या घरी घेऊन आलो. त्यांना असं रस्त्यावर सोडून दिलं त्याला वाटतं कोण जागे दिले त्या कन्फेशन खूप खूप छान. आणखी एक गोष्ट सांगतो सरांच्याबद्दल स्पेसिफिकली जी मला आत्ता लगेच समजली ती म्हणजे सरांची लर्निंग स्टाईल व्हिज्युअल आहे. ते ऑडिटरी आणि किनेस्थेटिक मध्ये नाही आहेत. का सांगतो, कारण सर जेव्हा बोलत होते मी जेव्हा यांच्याकडे बघितलं तेव्हा सरांनी मला लगेच माझ्याकडे बघा हे इंडिकेट केलं. जे व्हिज्युअलचे असतात त्यांना जर तुम्ही माझ्याकडे बघत नसाल तर असं वाटतं की तुम्ही मला इग्नोर करता. आणि तुमचा बॉस जर व्हिज्युअल असेल आणि तुम्हाला जर रजा पाहिजे असेल तर फोन करून कृपया कधीही सांगू नका. हातामध्ये तुमचा रजेचा अर्ज घेऊन चला, त्यांच्या टेबलवरती ठेवा, त्यांना दाखवा, त्यांची सही होऊ द्या, तर आणि तर तुमची रजा सँक्शन झालेली असेल. पण जर तुमचा बॉस ऑडिटरी असेल आणि तुम्ही जर कागद घेऊन गेला सही केली असेल आणि त्याचं त्याच्या लक्षात नसेल किंवा जाताना तुम्ही जर सांगेल तर नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फोन येईल काय रे बाबा आला नाही ड्युटीवरती सर काल तुम्हीच तर म्हणजे तसं असेल अरे पण जाताना सांगायचं. व्हिज्युअलवाल्यांचे डोळे सॅटिस्फाईड झाले पाहिजेत, ऑडिटरीवाल्यांचे कान सॅटिस्फाईड झाले पाहिजे. तर ह्या सगळ्या खूप गोष्टी असतात आणि ह्यामध्ये कन्फ्युजन होतं. व्हिज्युअल मी तुम्हाला मगाशी जे किस्सा सांगितलं की पुण्यामध्ये मी जे काही केस विड्रॉ केली होतं कसं तुम्हाला सांगतो. बायको ऑडिटरी आहे, नवरा व्हिज्युअलचा आहे, बायको किचनमध्ये आहे ऑडिटरीची, नवरा हॉलमध्ये बसला न्यूज पेपर वाचतो, त्याचे डोळे कुठे न्यूज पेपरमध्ये आहे. बायकोने किचनमधून आवाज दिला एकदा दोनदा तीनदा नो रिस्पॉन्स, काय करा. फक्त चिडणार की बाहेर येऊन हातातला पेपर काढून घेणार, हातातला पेपर काढून घेणार बरोबर का. तर आम्हाला ते आवडलं नाही, तीन वेळा आवाज दिला आणि हा माणूस माझा आवाज नाही ऐकू शकत बरोबर ना. पण त्या बायकोला माहीत नव्हतं किंवा नसतं की खरोखरच किचनमधून दिलेला आवाज त्या नवऱ्याला ऐकायला येत नाही कारण तो व्हिज्युअल आहे. अशा नवऱ्याबरोबर जर बोलायचं असेल तर काय करायचं, आवाज द्यायचा, तो बघतोय आपल्याकडे खात्री करून घ्यायची आणि मग जे सांगायचं ते सांगायचं. अन्यथा असा गैरसमज कधीच करून घ्यायचा नाही. मी सांगितलं होतं आणि त्याने ऐकलं, त्याने जर बघितलं नाही आणि हो म्हटलं नाही याचा अर्थ त्याने ऐकलं. पण जर नवरा ऑडिटरीचा असेल आणि बायको व्हिज्युअलची असेल, तुम्ही किचनमध्ये अगदी हळूआवाजात जरी फुटफुटला ना तर त्याला बाहेर हॉलमध्ये काय अगदी गॅलरी बाहेर जाऊन जरी तो बसला असेल ना ते तिथे पण त्याला ऐकायला जातो. लाऊडस्पीकर लावले सांग आणि तो तिथं ओरडतो सांगतो की शांत बस आता झालं ना. आणि मग बायकोला कळत की मी इथे एवढे हळूआवाजात बोलते त्याला कळतच असतो. ह्या खूप
गमतीशीर गोष्टी जरी असल्या तरी रियल लाईफ मध्ये घडतात आणि त्यामधून गैरसमज निर्माण होतात. ऑडिटरीची बायको तुम्हाला चिठ्ठी लिहून कधीच देणार नाही, मार्केटमधून या या 10 गोष्टी आणा तोंडी येणार आणि पटपट पटपट 10 गोष्टी तोंडी सांगणार. बिचारा नवरा जर भिजवत असेल तर त्याला चिठ्ठी कागद पेनार ना मला लिहून घेऊते. झाला तिथून वाद 10 गोष्टी सांगितली ना तेवढं पण लक्षात नाही करा. बिचारा जगातले सगळे मेमरीचे टेक्निक्स लक्षात ठेवून जाण्याचा प्रयत्न करतो, 10 मधल्या 8 गोष्टी आणतो, 2 राहतात घरी यायचं रामायण महाभारत होत बरोबर. विज्युअलची बायको असेल तर सगळ्यात पहिल्यांदा चिठ्ठी लिहून दे. ऑडिटरचा नवरा चिठ्ठी वाचित तिच्या समोर फिरपून गेली निघून दे. ती विचारच करत असते येऊ दे त्याला, एखादी वस्तू राहू दे, माझी चिठ्ठी फिरपून गेली. पण तो कधीही विसरत 10 च्या 10 येऊ देतो. हे कळणं गरजेचं आहे बाबा माझ्या लाईफमध्ये गैरसमज का निर्माण होतात. माझ्याकडे नॉर्मली पालक येतात मुलांचं फिंगरप्रिंट्स करण्यासाठी आणि ते आल्यानंतर पूर्ण फॅमिलीचं होतं. कारण गरज कोणासाठी आहे, फक्त तो मुलांच्या करिअरसाठी नाही आहे तर आपलं फॅमिलीचं रिलेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या फिंगरप्रिंट्स माहीत असणं गरजेचं आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या मुलाच्या फिंगरप्रिंट्स बघितल्यानंतर मी त्याचं करिअर सेट केलं, माझ्या मुलाच्या पॅशन्ससुद्धा त्यामधून कळाल्या मला. तुमचा इंटरेस्ट काय आहे तोही कळतो, तुमची स्ट्रेंथ काय आहे ती कळते, विकनेस काय आहे तेही कळतं, मी किती उंच उडी मारायला पाहिजे तेही कळतं, किती लांब उडी मारायला पाहिजे तेही कळतं. मी मदत घेऊन करा. आता तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही बिझनेस करणार नाही, पण जर करायची इच्छा असेल तर करू शकता की नाही? करू शकता. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बिंदास्त करू शकता. पण बाकीच्या गोष्टी जर करायचं असेल तर तुम्हाला पार्टनरची गरज आहे. विदाउट पार्टनर हे करणार नाही. मग तो पार्टनर शोधण्यासाठी तो पार्टनर या कॅटेगरीमधला पाहिजे की जो हाय रिस्क घेऊन प्लॅनिंग करेल आणि एक्झिक्युशन तुम्ही कराल. अशी जर जोडी झाली तर आणि तरच बिझनेस होतो, अन्यथा होत नाही. पण त्या बिझनेसमध्ये तो काय होतो नाही ते, अरे काय यांनी तर फक्त प्लॅनिंगच केलं, कागदावरती प्लॅन तयार करून केला आणि मी आपला गाढवासारखा राबतोय. अरे ते तर महत्त्वाचं काम त्यांनी केलं जे तुम्हाला जमत नव्हतं. पण हे जर अंडरस्टँडिंग नसेल तर पुन्हा गैरसमज निर्माण होतात आणि पार्टनरशिप तुटण्याच्या पाठीमागची मेन कारणं काय असतात ठीक असतात ना. त्यांनी काय काम केलं, फक्त प्लॅन करून आपलं कागदावरती तयार करून दिलं, लावलंय आम्हाला कामाला, आपण म्हणतो की नाही? हा तर हे नको म्हणायला, कारण आपल्याला येत नाहीये प्लॅन करायला, म्हणून आपण त्यांच्याकडून करून घेतलंय. तुम्हाला जर प्लॅन करायला दिलं ना तर तुमच्या प्लॅन मध्ये प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असणार का? तर पुढे काय झालं ना तर यू टर्न घेऊन इकडे पळून जाण्यासाठी बॅकडोर आम्हाला ओपन पाहिजे असत. मग जर हे सगळं जर आपल्याला कळालं तर मग आपल्याला गोष्टी लक्षात येतील की नाही, काय करायला हवं काय करायला नको. व्हेरी क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. तुम्हाला तुमच्या आयुष्याची जर 52 च्या 52 पत्ते जर ओपन झाले तर तुम्हाला पुढे काय करायचं काय नाहीये, कुठे डिसिजन घ्यायचा, कुठे यू टर्न घ्यायचा, कुठे थांबायचं, कुठे गाडीचा स्पीड वाढवायचा, सगळ्या गोष्टी कळवलं. आणि म्हणून ह्यासाठी आपल्याला गरजेचं आहे हे आधुनिक आलेलं जे काही तंत्र आहे. मी 2008 पासून या फील्डमध्ये काम करतो. 2008 पासून मी खेडगंगेचा राजीनामा दिला काही वेळा म्हणून नाही, पण चंद्रादाराचे साजरे होते. मी आणि आमचे प्रिन्सिपल साहेब कोटे सर आम्ही दोघे केरळला गेलो होतो. खास मुंबईला काही ट्रान्सफर करून मिळाली तर मिळाली म्हणून शेवटचा प्रयत्न करण्यासाठी त्याने नाही म्हणून सांगितलं. इकडे आलो मुंबईमध्ये लगेच घाटकोपरला पटेल प्लस्टर ऑफिस टाकलं. आमचे ताराजी सर त्यांच्या मदतीने त्यांच्या घरातून आम्ही जवळजवळ 1 वर्ष ऑफिस चालवलं. आणि 2013 मध्ये फुल प्लेजमध्ये काउन्सिलिंगमध्ये आलो. कशासाठी आलो तर माझ्या फिंगरप्रिंट्समधून सुद्धा मला तेच दिसत होतं की मॅथमॅटिक्स वगैरे आहे हे सगळं ठीक आहे. पण तुझी मेन क्वेश्चन, यू आर सोशल मॅन. सर्व रूममध्ये 10 बाय 10 खोलीमध्ये एकटा सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत राहू शकेल का? जो सोशल माणूस आहे राहू शकेल का? मी BKCला SBIमध्ये होतो, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हेड ऑफिसला RTGS NEFTचा नॅशनल हेड म्हणून काम करत होतो. 6 वर्षामध्ये मला एकही रविवार नाही मिळाला, एकही सुट्टी नाही मिळाली, कारण सर्वच मेंटेनन्स करायला मला संडेला जावं लागत होतं. जर मी संडेला नाही गेलो तर मंडे ट्यूजडे वेडनेसडेमध्ये कधी ना कधी सर्वच रेगुलर होतो. लक्षात येतंय मी नोकरी का सोडली? माझी पॅशन होती म्हणून मी सोडली. मला इकडे काम चांगलं होतं, नोकरी चांगली होती, पैसा चांगला मिळत होता, पण मेंटल सॅटिस्फॅक्शन मानसिक समाधान जे होतं
ते मिळत नव्हतं. मानसिक समाधान शोधण्यासाठी आपण मग पार्ट टाइम काम करण्यापेक्षा फुल टाइमच करू. मी सुद्धा 2008 पासून पार्ट टाइम केलंच आहे. पण पार्ट टाइम मध्ये काही मजा येत नव्हती, कारण संडे बद्दल सुट्टी मिळत नसेल तर पार्ट टाइम तरी कसा करणार, बरोबर ना? आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून मग शेवटी ठरवलं की आता बंद इथपर्यंत आलेलं आहे, सोडून देऊ आणि त्या पाशामधून रिडम घेऊ आपल्या मनाचं, आपल्या आवडीचं इच्छेचं काम करू. सो डेमो कसा वाटला? राईट ना? एक्झॅक्टली. ऍक्च्युली त्याच्यासाठी आपल्याला 10 च्या 10 बोट बघावे लागतात. हे बघू नाही, त्याच्यासाठी कसं आहे की फक्त बघून चालत नाही, याच्यावरून फक्त मी टाईप बघेल. आपल्याला याचा टाईप चेक करावा लागतो. यामध्ये 12 वेगवेगळ्या टाईप्स असतात. त्या 12 टाईप्स मधून तुमची टाईप्स कोणती आहे, प्रत्येक 10 बोटांच्या टाईप्स कोणकोणती आहेत, त्यानंतर त्यामध्ये त्याच्या नंबर ऑफ लाईन्स किती आहेत, हे सगळं चेक करावं लागतं. या सगळ्या गोष्टींचं नंतर कॅल्क्युलेशन्स करून तुमची पर्सनॅलिटी, तुमचं लर्निंग स्टाईल, तुमचं ब्रेन डॉमिनन्स, ह्या सगळ्या गोष्टी, मल्टिपल इंटेलिजन्स, दुसरं तुम्हाला करिअर कुठे करायला हवं, त्यामध्ये काय रिस्क येणार आहे, आयुष्यामध्ये डिसिजन घेताना काय प्रॉब्लेम येणार आहे, मनी मॅनेजमेंटमध्ये कुठे आपण प्रॉब्लेम मध्ये येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. माझ्या काजिवलीच्या एका काउन्सिलिंगमध्ये एका मॅडमना मी सांगितलं होतं की मॅडम, तुम्ही फोर व्हीलर जर चालवताय तर जरा सांभाळून तुम्हाला पार्किंग करता येणार नाही. आणि नवरा बायको दोघे होते, त्याने सांगितलं, सर मी यांना एवढी वर्ष झाली सांगते पण हा माणूस ऐकतच नाही, मला गाडी देऊ नका म्हणून म्हटलं तरी जबरदस्ती करतो मला गाडी घेऊन जा. मी दररोज घरातून गाडी घेऊन जाते, गेटवरती लावते, माझा वॉचमन येऊन पार्क करतो, ड्युटी संपली की वॉचमन गाडी आणून रोडवरती आणून देतो, मग मी घरी घेऊन येतो. हे सुद्धा कळतं की तुम्ही पार्किंग करू शकाल की नाही करू शकाल, तुमचं मनी मॅनेजमेंट, तुम्ही जर कोणाला उसरी दिलेले असतील पैसे तर ते निघतील की नाही परत, तेही यामधून कळतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, कळू शकतात. म्हणजे जर एवढ्या सगळ्या गोष्टी कळू शकत असतील तर साहजिकच तुमच्या करिअरचं स्मूथ करिअर तुमच्यासाठी कसं होऊ शकेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या माध्यमातून कळणार आहेत. मी जाता जाता एवढंच सांगेन, कोणाकडूनही करून घ्या, पण सगळे जर फिंगरप्रिंट अनालिसिस आयुष्यात एकदा करून घ्या आणि तुमचा यशाचा मार्ग जो आहे, तुमची जी ब्लूप्रिंट आहे करिअरची, ती रेडी करून घ्या. माझ्याकडून जर केलं तर मला आनंदच होईल तुमच्या, तुम्हाला सगळ्यांना मदत करण्याचा, माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला. तर फिंगरप्रिंट बद्दल सांगत असताना एक किस्सा आठवला मला. मी माझ्या स्वतः माझ्या मुलीला मी काउन्सिलर जॉईन केलेला आहे. माझी मुलगी 5वीत असल्यापासून मी तिला काउन्सिलरकडे काउन्सिलिंगसाठी, म्हणजे तेव्हा ऑनलाईन होतं कोविड असल्यामुळे, तर ऑनलाईन मी तिला काउन्सिलिंग सेशन चालू केले होते आणि त्या मॅडमने पण सरांसारखंच मला फिंगरप्रिंटबद्दल माहिती दिली. तर पहिल्यांदा काय व्हायचं, माझ्या मुलीला प्राणी भयंकर आवडायचे, म्हणजे मांजर, कुत्रे, ती नेहमी, आणि मला भयंकर तिटकार आहे त्याच्याबद्दल. मी इतकी तिच्यावर चिडायची आणि आमच्या घरात रोज भांडणं व्हायची, मांजर का आणली, कुत्रा का आणला, ती बारकी बारकी पिल्लं पकडून आणायची कुठून तरी आणि त्यांचे खूप लाड करायची. माझी इतकी चिडचिड व्हायची, इतकी चिडचिड व्हायची. पण सरांनी कसं सांगितलं, ते जेव्हा मी फिंगरप्रिंट अनालिसिस तिचं केलं तेव्हा त्या मॅडमने मला सांगितलं की तिचा नॅचरलिस्टिक दृष्टिकोन आहे आणि ही मुलगी प्राण्यांवरती खूप प्रेम करणार, तर त्याच्यामुळे तुम्ही जो रागराग करता तो सोडून द्या, तिचं नेचर बदलणार नाही आहे, तिचा नॅचरलिस्टिक दृष्टिकोन असल्यामुळे तिला प्राण्यांबद्दल खूप जास्त प्रेम आहे. आणि त्या दिवसापासून माझा तिच्याकडे बघण्याचा ऑटोमॅटिक दृष्टिकोन बदलला. ती रस्त्यामध्ये सुद्धा मांजराचं पिल्लू दिसलं की 2 रुपयाचं बिस्किटचा पुडा विकत घेते आणि त्या पिल्लाला देते आणि त्या पिल्लाला पुरवाळ्यात बसते. मी खूप तिच्यावर चिडायची, अगं ते घाण आहे, त्याला हात लावू नको, असं नको करू, पण ऍटोमॅटिक माझा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की नाही, हिला मनापासूनच ते खूप प्रेम आहे त्याच्याबद्दल, तर आपण ओरडून काही फायदा होणार नाही. तर जसं सरांनी सांगितलं, ते टेस्ट खरोखर ज्या सरांनी सांगितलेल्या सायकोलॉजिकल टेस्ट आहेत त्या खरंच केल्या पाहिजेत, कारण की माझा स्व अनुभव आहे. माझ्या मुलीचे फिंगरप्रिंट टेस्ट मी केलेले आहे, तिचा
ब्रेनचं जे काही सगळा अभ्यास आहे तो त्या काउन्सिलरनी मला समजून सांगितला होता की ती पुढे भविष्यात जाऊन कुठली साईड घेणार आहे, कुठल्या साईडमध्ये ती यशस्वी होणार आहे आणि कशाप्रकारे तुम्ही तिला शिकवा. तर खरंच आपलं झालं आता, आपलं गेलं आयुष्य, म्हणजे आपलं बरीच गाडी पुढे निघून गेलेली आहे, पण ज्यांची मुलं लहान आहेत आणि तुम्ही जे करिअरच्या वाटेवर आहेत तर अशा सगळ्या टेस्ट खरंच उपयोगी असतात हा माझा स्व अनुभव आहे. खूप खूप धन्यवाद मॅम. आणि काय होतं की आयुष्यभर आपण इथून खालच्या भागावरती पैसा खर्च करतो, भरपूर बर्थडे पार्टीज असतील, हॉटेलला जायचं असेल, काय असेल, एन्जॉय करायचं असेल, बरोबर, डीजे लावायचे असतील, आणखी काय करायचं असेल, डान्स करायचं, तिकडे सगळीकडे आपला पैसा खर्च होतो. परंतु हा जो पार्ट आहे या पार्टसाठी आपण कधीच पैसे खर्च करत नाही, कारण आपल्याला त्याची किंमतच माहीत नाही आहे. आपण याच्यासाठी पैसा जर मॅक्सिमम खर्च केला तर काय होईल? तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कामगारच तयार होते. जर याच्या वरती जर तयार केलं तर आणि तर तुम्ही फर्स्ट क्लासचा विचार करू शकता, तर आणि तरच तुम्ही लाल दिव्याच्या गाडीचा विचार करू शकता. आज आपल्याकडे आपले जे प्रशांत सपकाळे साहेब आहेत आले होते, त्यांचेच एक कलीग आहेत जे भांडोपचे सहायक आयुक्त आहेत, आय थिंक आता कदाचित त्यांची ते पण झाली असेल, प्रमोशन झालं असेल, अजित आंबे नाव आहे त्यांचं, माझा क्लासमेट आहे एक, तो 10वीला होता तेव्हा मी 9वीला होतो, मेकॅनिकल इंजिनियर झाला फर्स्ट क्लासमध्ये. पण एकच स्वप्न होतं, आई वडिलांनी सांगितलंय म्हणून मी इंजिनिअरिंग झालंय, पण मला लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचं आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा कुठे नोकरी करत फिरला नाहीये. एक ध्येय होतं, त्या ध्येयाने पछाडलेला होता, पण काय होतं की त्याने नंतर इथे विवेक कुठे आला, कुठे फिडिंग आम्ही कुठे करत होतो, त्या वरच्या कप्प्यामध्ये तिथे तो फिडिंग झाला, त्याच्या फॅमिलीने त्याला सपोर्ट केला, वडील शिक्षक होते, आज मुंबईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून आहेत. जर आपण ठरवलं तर ते पॉसिबल आहे. माझ्या मुलाचं उदाहरण दिलं तुम्हाला, अभ्यास करून पास होता येत नाहीये किंवा चांगले मार्क्स मिळत नाही, तुम्ही कितीही अभ्यास करा तुम्हाला जेवढे मार्क्स मिळणार तेवढेच मिळणार आहे. कितीही चांगला क्लास लावा तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही इथे बदल करत नाही तोपर्यंत काहीही होत नाहीये. चेंज युअर माइंडसेट अँड चेंज युअर लाईफ. तुम्ही जर तुमचा माइंडसेट नाही चेंज केला, तुमचे थॉट प्रोसेस जर नाही चेंज केले, तुम्ही तुमच्या मेंदूला जर ट्रेन नाही केलं, तर आपण फक्त हार्डवर्क करत राहू, दिवसभर अभ्यास 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 करू, 8 तास अभ्यास करून सुद्धा आपल्याला 8 तासाची 80% सुद्धा मेंटल ट्रेनिंग गॅरंटी देता येणार नाही. बरोबर, फक्त 2 तास अभ्यास करून तुम्ही 90+ करू शकता. दोन गेम खेळून, माझा मुलगा 7वी 8वी 9वी 10वी 4 वर्ष 2 गेमचा कॅप्टन होता, डॉजबॉल नेटबॉल, 10वीच्या रेकॉर्डमध्ये तो पहिला शाळेच्या रेकॉर्डमधला विद्यार्थी की ज्याला 2 गेमची कॅप्टनशिप, 10वीच्या मुलाला कधी देत नाही कॅप्टनशिप. पण त्याच्या 4 वर्षाच्या करिअरमध्ये मुंबईचा एकही महापौर चषक त्याने सोडला नाही, 4 वर्षाचे 8 महापौर चषक मिळाले, 8 गोल्ड मेडल मिळाले. आज वन ऑफ द यंगेस्ट टेक्निकल हॅकर आहे, इज वन ऑफ द बेस्ट मॅजिक शो परफॉर्मर्स. जर तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं किंवा फेसबुकला केलं तर प्रतीक पाखरे माझ्या मुलाचं नाव, तर त्याचे डिटेल्स येईल. ही इज ऑल्सो वन ऑफ द लिमका बुक ऑफ रेकॉर्ड लीडर, त्याचं नाव तिथेही आहे. आणि विशेष म्हणजे आता रिसेंटली आम्हाला त्याचं, आम्ही पुन्हा त्याचा जेव्हा रिपोर्ट रिव्ह्यू केला तेव्हा लक्षात आलं की ही इज अ गुड सिंगर ऑल्सो. त्याने चालू केलं आणि त्याचं एक गाणं जे शंकर महादेवांचं जे गाणं आहे, तर ते गाणं त्याने पुन्हा सिंगिंग केलं आणि आज त्याचं ते गाणं इंटरनॅशनली रॉयल्टीसाठी अप्रूव्हल झालं. हे सगळं करायला वेळ मिळतो का? यस, बिंदास्त वेळ मिळतो. त्यासाठी आम्ही आतापर्यंत जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, आम्ही मुलांना अभ्यास कसा करायचा ते शिकवतो, जेणेकरून तुमचं 4 तासाचा अभ्यास 2 तासामध्ये. माझं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे,
स्टडी विदाउट रिमेम्बरिंग, लक्षात न येता अभ्यास कसा करायचा. मी भारतातला पहिला व्यक्ती आहे म्हणता येईल किंवा जगातला पहिला व्यक्ती आहे म्हणता येईल की जो शिकवतोय की लक्षात न ठेवता अभ्यास कसा करायचा. ऑलरेडी हे पुस्तक अमेझॉनवरती आहे, यू कॅन सर्च इट गुगल. तुम्हाला स्टडी विदाउट रिमेम्बरिंग मध्ये माझा कोर्स पण फ्रीमध्ये आहे माझ्या युट्यूब चॅनलला, तोही तुम्हाला बघायला मिळेल. 4 दिवसाचा कोर्स आहे, 1 तासाचा. यू कॅन गो अँड अटेंड दॅट, राईट. सो एवढं सांगेन, आणखी जाताना मी एवढं सांगेन, क्लोजिंग करतोय आता या ठिकाणी, की सगळेजण चांगल्या करिअरनी पुढे जा, तुमच्या पॅशनला जापा. जग धावतंय म्हणून त्याच्या पाठीमागे जाऊ नका, म्हणजे क्राऊडच्या पाठीमध्ये धावण्यापेक्षा यू आर युनिक, हे आपण आता सांगितलेलं आहे, तर तुमचा युनिकनेस शोधा आणि त्यानुसार तुम्ही पुढे चला. मी या ठिकाणी तुमचा नंबर इथे सरांचा नंबर मी देतोय, तुम्ही सगळेजण नोट करून घ्या आणि फिंगरप्रिंट अनालिसिससाठी तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, राईट. हो, मी हस्ताक्षर आणि सहीचंही विश्लेषण करतो. नॉर्मली आता माझा सध्या जो आम्ही टार्गेट करतोय की कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे पासआउट झालेले आहेत, सध्या जॉब शोधतात किंवा जे ऑलरेडी जॉबमध्ये आहेत आणि सॅलरीमध्ये त्यांना हाईक पाहिजे, प्रमोशन्स पाहिजे, तर अशांच्यासाठी आम्ही स्पेशली काम करतो. कारण नोकरी मिळवत असताना सुद्धा तुम्ही पाठवलेल्या बायोडाटाचा सुद्धा आजकाल इंटरव्ह्यू पॅनल काय करतं की तुम्हाला पुन्हा एक कागद दिला जातो आणि हाताने लिहायला सांगितलं जातं आणि तो हाताने लिहिलेला जो बायोडाटा आहे तो आमच्याकडे येतो. आम्ही सांगतो की मॅडमना नोकरी द्यायची की नाही द्यायची, द्यायची तर यांना किती पगारापर्यंत आपण साधे देऊ शकतो. दुसरी गोष्ट, मॅडम रिस्क घेणारे आहेत का, रिस्पॉन्सिबिलिटी घेणारे आहेत का, घरी ऑफिसमध्ये कोण नसताना एकट्याने काम करू शकतील का, बरोबर ना. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावरून कळतात. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे कुठेच काय होत नाही म्हणून आपल्याकडे आलेत का टेस्ट करण्यासाठी, तेही कळतं. त्या खोटं बोलतात की खरं बोलतात हेही कळतं. त्यांचा कॉन्फिडन्स किती आहे हेही कळतं. त्यांची ॲम्बिशन्स किती आहेत, त्यांची स्वप्न किती मोठी आहेत हेही कळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि आम्ही काय करतो तर तुमच्या हँडरायटिंगवरून आम्ही हे सगळं चेक करतो आणि चेक करून तुम्हाला काही सजेशन देतो. हे झालं ॲनालिसिस आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला शिकवायचं जर असेल तर तोही कोर्स आहे की त्यामध्ये तुम्हाला जर खरोखरच हाय सॅलरी पाहिजे, हाय सक्सेस पाहिजे, तर त्यासाठी मग तुम्ही तुमच्या हँडरायटिंगमध्ये नेमके काय काय गोष्टी करायला पाहिजे, कोणकोणते चेंजेस करायला पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी पण तुमच्याकडून करून घेतल्या जातात. तो ऑन एव्हरेज 30 डेज टू 45 डेज एव्हरी डे तुम्ही ते लिहायचं आहे लिखाण 1.5 पानाचं ब्लँक पेपरवरती, अशा लाईनवाल्या पेपरवरती नाही आहे, ब्लँक पेपरवरती लिहायचं, ते 1.5 पेजेस लिहायचं, न बघता लिहायचं असतं ते. कोणत्याही विषयावरती लिहा, तुमच्या डोक्यात जो विचार येईल तो लिहा. इंग्लिश लिहिता येत नसेल तर इंग्लिशमध्ये लिहा, म्हणजेच मराठी इंग्लिशमध्ये जसं व्हॉट्सअपला लिहितो तसं त्यांनी चालेल आम्हाला. फक्त आम्ही एवढंच बघतो की तुम्ही लिहिलेली जी अक्षर आहे ती प्रत्येक अक्षर कशा पद्धतीनं तुम्ही लिहिलेलं आहे आणि त्यावरून ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज कळतात आणि त्यानुसार मग तुम्हाला तुमच्या जे ड्रीम आहे ते फुलफिल करण्यासाठी त्याचा फायदा होतो. मग त्यामध्ये सहीमध्ये बऱ्याच वेळा असते की आपण खूप पुढे जातो आणि पुन्हा यूटर्न येतो. नॉर्मली बरीच लोकं असतात की फिरून तिथेच येतात. त्यांच्या जर सही बघितल्या तर सहीला कुठेतरी असं गोल सर्कल केलेलं असतं किंवा खाली जी रेषमा आलेली असते ती पुढून पुन्हा पाठीमागून अशी पुढे आली, सॉरी पुढून पाठीमागे आलेली असते आणि पुन्हा ती रेष पुढे गेलेली असते. कुठेतरी ते डॉट्स चुकीच्या ठिकाणी मारलेले असतात, कुठेतरी ती रेष मारताना त्या सहीमध्ये कट झालेली असते, कुठेतरी एखाद्या अक्षरामध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामध्ये त्याची हाईट किती आहे, त्याची विड्थ किती आहे, दोघांच्यामध्ये गॅप किती आहे, यावरून तुमचं करिअरच्या रिलेटेड तुम्ही कसं बघताय, तुमच्या फॅमिलीच्या रिलेटेड तुम्ही कसं बघताय, तुम्ही स्वतःच्या बद्दल कसं बघताय, ह्या सगळ्या गोष्टी बघतात. खूप मोठं हे सायन्स आहे आणि 19व्या शतकापासून फ्रान्स आणि कोरिया कोकणी सांगायचं का नको सर, नको नंतर भेटा तुम्ही, कोकणी सांगण्यासारख्या सगळ्या गोष्टी नाही आहेत त्यामध्ये.
ओके तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. दक्षिण कोरियामध्ये आणि फ्रान्स वगैरे या ह्याच्यामध्ये सायकोलॉजी डिपार्टमेंटला हा सब्जेक्ट आहे, परंतु भारतामध्ये अजून तेवढा प्रचलित नाही. तर सगळ्यांनी हँडरायटिंग आपलं सुधारावं. शक्यतो जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, अगदी सहजपणे इझिनेसमध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जर तुमचं टार्गेट अचीव करायचं असेल तर तुमचा ॲटिट्यूड, तुमचा कॉन्फिडन्स ह्या दोन गोष्टी खूप बूस्ट होणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सेल्फ इस्टीम. मीच जर मला नाही किंमत दिली तर आयुष्यामध्ये जगात कोणीही तुम्हाला किंमत देणार ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट स्वतः स्वतःला किंमत द्यायला शिका आणि तुम्ही देताय की नाही हे तुमची हँडरायटिंग मधून आम्हाला कळवा. सेल्फ रेस्पेक्ट, त्याला सेल्फ इस्टीम असा सायंटिफिक सायकोलॉजिकल वर्ड आहे सेल्फ इस्टीम, राईट. नॉर्मली याचे जे काही चार्जेस आहेत, हँडरायटिंगचे वगैरे चार्जेस आहेत, ते जास्त काही नाही आहेत. 2500 चार्जेस तुमच्या ॲनालिसिसमध्ये येतात आणि ते जर तुम्हाला कोर्समध्ये जर रिकवर करायचं असेल तर त्याच्यासाठी ऑन ॲव्हरेज 5000 रुपये म्हणजे 7500 रुपयामध्ये पूर्णपणे तुम्हाला त्या फिंगर सॉरी ह्याचा ह्या गोष्टी होतात. तुमचे सिग्नेचर आणि तुम्हाला जे काही करेक्शन्स असतात तुम्हाला 45 डेजचं तुमचं फॉलोअप करून घेतलं जातं आणि तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी मात्र तुम्ही दररोज त्या पद्धतीने फॉलो करायच्या आहेत. जर तुम्ही फॉलो नाही करणार तर डोंट एक्सपेक्ट की 45 दिवसामध्ये तुमची लाईफ चेंज होईल. पण जर सांगितलेल्या गोष्टी जर फॉलो केले तर 100% तुम्ही आज तुमच्याबद्दल लिहून ठेवा तुमच्या पर्सनल डायरीमध्ये. 45 दिवसानंतर तुम्ही जे काही लिहिता त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे बघत असणारा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन असेल, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, फॅमिलीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, सगळा बदललेला असेल. मीच गॅरंटी जेव्हा तुमच्या करिअरमध्ये सुद्धा तुमचं जे काही स्वप्न आहे ते सुद्धा स्वप्न एका सर्टन हाईटवरती गेलेलं असतं. म्हणजे आज तुम्ही जे काही लिमिटेड बघता ना ते लिमिटेड नाही, आपल्याला डबक्याचा वाल वेढूक नाही बनायचं, आपल्याला समुद्रामध्ये उडी मारायची. तर त्याची तयारी करायची असेल तर हे सगळे जे काही LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, ह्या सगळ्या आपल्याला ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. त्या लिमिटेड लिस्टमधून आपण बाहेर यायचं आणि ते यू कॅन हॅव आयडिया. तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. फिंगरप्रिंट अनालिसिसच्या बाबतीत जर सांगायचं तर नॉर्मली आमचे जे चार्जेस आहेत हे 10,000 आहेत. तुमच्यासाठी वी कॅन हॅव अ स्पेशल ऑफर जे आम्ही बाकीच्या BMC चे आमचे जे काही क्लोज फ्रेंड आहेत त्यांच्यासाठी जो रेट दिलेला आहे तोच मी रेट तुम्हाला सांगेन. तुम्हाला त्यामध्ये 25% डिस्काउंट मिळेल, म्हणजेच 7,500 रुपयाला तुम्हाला ते टेस्ट मिळेल. ऑफलाईन ट्रेनिंग ऑफलाईन काउन्सिलिंग असेल, म्हणजेच आम्ही तुमच्याकडे येऊन त्याचं काउन्सिलिंग करू. तुम्ही फक्त फिंगरप्रिंट्स आम्हाला आमच्याकडे येऊन द्यायचे आहेत किंवा आमच्या जवळपासच्या एखाद्या सेंटरकडे द्यायचे आहेत. माझ्याकडे एकूण 12 काउन्सिलर्स आहेत. 12 काउन्सिलर्सपैकी कोणत्याही एका काउन्सिलर्सकडे जाऊन तुम्ही फिंगरप्रिंट दिल्या तरी चालतील. आणि त्यानंतर काउन्सिलिंग जे आहे हे काउन्सिलिंग आम्ही तुमच्या घरी येऊन करत असतो की जेणेकरून तुमची पूर्ण फॅमिली त्या ठिकाणी अवेलेबल असेल. कारण मुलाचं करिअर जर तुम्हाला ठरवायचं असेल तर पूर्ण फॅमिलीला एकत्र घेऊन सगळ्या गोष्टी समजून सांगणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. तर अशा ह्या गोष्टी आहेत आणि यस, आजच्यासाठी स्पेशल रेट वी कॅन हॅव अ 6,000. जर तुम्ही 500 रुपये देऊन जर आज बुकिंग करत असाल तर तुमचंच काउन्सिलिंग 6,000 मध्ये ॲज पर युअर कन्व्हिनियंट टाइम आम्ही करून घेऊ शकतो. त्यासाठी पण 6,000 फक्त. त्यासाठी बुकिंग तुम्हाला आज करावं लागेल, म्हणजेच युअर बुकिंग स्लॉट आणि तुमच्या कन्व्हिनियंट टाइमनुसार मग आम्ही नाही 6,000 मध्ये एकाच फिंगरप्रिंट आणि काउन्सिलिंग म्हणजे तुम्हाला मग त्याच्या रिलेटेड असेल तर सगळ्या गोष्टी जवळजवळ 1.5 ते 2 तासाचं काउन्सिलिंग होतं. 2 तासामध्ये तुम्हाला असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या लाईफच्या रिलेटेडची त्यामध्ये मिळून जातो. यू कॅन हॅव एनी नंबर ऑफ अगदी कधी कधी 3-3 तास पण चालतं. कारण तुमचे जर प्रश्न जास्त असतील तर प्रश्न नॉर्मली बाय डिफॉल्ट जनरल जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर 45 मिनिट्स आणि जर तुमचे क्वेरीज वाढत गेले तर तो 2 तास 2.5 तास ॲज पर युअर क्वेरीज. हा हे सगळं पर्सनल असतं. 1 ते 1.5 तास 2 तास सर हो ना, पण त्याच्यासाठी हे सगळे जे कॅल्क्युलेशन्स आहेत
देर आर मोर दैन 100 कैलक्युलेशन्स म्हणजे फक्त तुम्हाला जे बघून नाही आहे बघून आता मी फक्त काय जनरल सांगितलं की तुमची पर्सनॅलिटी काय तुम्ही थॉट तुमचा थॉट प्रोसेस कसा आहे हा त्यामध्ये एवढ्या गोष्टीमध्ये कळतो म्हणजे बाबा तुम्ही रिस्क नाही घेणार तुमच्या प्लॅनिंगमध्ये प्रॉब्लेम्स येणार आहेत बरोबर आहे यू नीड सपोर्ट तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला रोल मॉडेलची गरज आहे जर हाय जंप घ्यायची असेल तर विदाउट रोल मॉडेल तुम्हाला आयुष्यामध्ये एक व्यक्ती पाहिजे की ज्याच्या खांद्यावरती डोक्यावर तुम्ही रडू शकाल आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः डिसिजन घेत नाहीये तुमच्यासाठी तुम्हाला वाटतं की माझ्या फॅमिलीमध्ये कोणीतरी डिसिजन घ्यावा बिकॉज यू नीड ऑलवेज वन पर्सन की ज्याला तुम्ही ब्लेम करू शकता काही गोष्टी पब्लिकली सांगायच्या नसतात पण आता ते थोडस क्युरिओसिटी म्हणून येस नो मे बी हे लोक कधी कोणाला ब्लेम देणार नाही माझे ज्या डाव्या बाजूला होते ना ते बोलतील डोंट चॅलेंज मी उससे पंगा नाही लेने तुम जो चॅलेंज लावे ना चॅलेंज दिया तो हा पिछे नाही हटने वाला असं असतं काही लोकांचं कसं असतं ते जातात मग ते कसं होतं की बऱ्याच वेळा त्यामध्ये प्रॉब्लेम पण होतो ना कारण आपल्याकडे हत्यारच नाही आहेत आणि आपण कोणाशी पंगा घ्यायचा तर वागल्याशी जिंके कला राहील नाही लढणार अशाही गोष्टी होऊ शकतात ठीक आहे तर यामध्ये नंबर्स ठेवू का हां दीपक सरांचा नंबर घेऊन घ्या